नगर तालुक्यातील निमगाव वाघा येथील चर्प प्री स्कूल इंग्लिश मीडियम स्कूलचं वार्षिक स्नेह संमेलन विविध कार्यक्रमाने उत्साहात साजरं झालं. यावेळी मुलांनी सादर केलेल्या कलाविष्काराला उपस्थितांनी दाद दिली आहे. नगर तालुक्यातील निमगाव वाघा येथील चर्प प्री स्कूल इंग्लिश मीडियमचे वार्षिक स्नेह संमेलन उत्साहात पार पडलं. यावेळी चिमुकल्या बालकांनी सुंदर कार्यक्रम सादर करून उपस्थितांची मनं जिंकली. कार्यक्रमास माजी नगरसेवक सुरेंद्र गांधी, आदर्श शिक्षक अमोल बागुल, रमेश ठाकरे, मच्छिंद्र चौरे, गंगाराम नारंग, रमेश गवळी, प्रमोद टोनपे, प्राचार्य जयमाला दरक, सूरजकुमार दरक, लुंबिनी दरक, नंदिनी दरक, विनाताई दिघे, शंकर गायकवाड, सागर कापसे, दिलीप फलके, संजय शिंदे, भरत फलके, दीपाली ठाणगे, दिलीप कदम, विद्या वावळे, चैताली गायकवाड आदी उपस्थित होते. मान्यवरांनी आपल्या मनोगतात शाळेतील विविध उपक्रमांचं कौतुक केलं. आता आजच्या काळामध्ये आज आधुनिक युगामध्ये आपण जगतोय आणि आधुनिक युगामध्ये जसं आपण पाहतो की पिढी ज्यात पिढी बदलत असतो आणि या पिढीचा जो संस्कार असतो आणि तसं पाहिलं गेलं तर विद्यार्थ्याला घडवायचं म्हटलं तर आई वडील किती असले पण शिक्षक आणि गुरु हा महत्त्वाचा असतो. कारण की गुरुविना विद्या कधी येऊ शकत नाही. त्यामुळे निश्चितपणे या ठिकाणी आणि आम्हाला एक लहानपणी वाक्य होतं, छडी लागे चमचम विद्या ही गंग. पण आता विद्यार्थ्याला छडी मारली की पन्नास धर्मदंड सर, त्यामुळे आता जपून राहा. म्हणजे असे आता दिवस आलेले, त्यामुळं निश्चितपणानं या आधुनिक युगामध्ये आपल्या बालगोपाळांना एक चांगले संस्कार हवे असतात आणि या संस्कारच्या माध्यमातून या चर्प इंग्लिश मीडियम म्हणजे एक किलबिल चर्प आपलं शब्द प्रयोग म्हणलं की किलबिल, या किलबिलच्या माध्यमातून या बालगोपाळांच्या आयुष्यात एक चांगल्या प्रकारचे आनंदाचे दिवस या शाळेच्या मधून या ठिकाणी आले गावामध्ये. आपल्या टायमाला मराठी होतं पण आजच्या या इंग्लिश युगामध्ये आपल्याला प्रत्येक विद्यार्थ्याला चांगल्या प्रकारचं ज्ञान या ठिकाणी मिळालं पाहिजे. निश्चितपणे या संस्थेच्या माध्यमातून एक चांगल्या प्रकारचं ज्ञान या ठिकाणी मिळणार आहे आणि माझ्या वतीनं एवढं शुभेच्छा देतो सरांना की आमच्याकडून खासदार साहेबांच्या माध्यमातून असेल आता काही संस्थेनं मी CSR फंडातून अनेक ठिकाणी संस्था उभारल्या. आत्ता नगर तालुक्यामध्ये एका शाळेला आम्ही जवळजवळ 50,000 रुपयांचं बांधकामासाठी पैसे दिले CSR फंडातून. त्याचप्रमाणे सरांना मी कालच सांगितलं की सर तुम्ही एक प्रस्ताव तयार करा, तुम्हाला मी खासदार साहेबांच्या माध्यमातून CSR फंडातून 50,00,000 ते 1,00,000 दरम्यान त्या ठिकाणी चांगला प्रकारचा निधी आणू आणि चांगल्या प्रकारची संस्था या ठिकाणी फलके सरांची आपली हे दिलेली सपोर्ट केला आहे. त्याचमधून या गावकऱ्यांच्या सपोर्टनी एक चांगल्या प्रकारची संस्था या ठिकाणी भरला आणू आणि निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये चांगल्या सुखसुविधा या आपण बालगोपाळांना देऊया एवढं त्या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करतो. आलेले सर्व मान्यवर, माझे सर्व मित्रमंडळी, सर्व पालक, निमगावकर ग्रामस्थ आणि सर्व विद्यार्थ्यांचं मी हार्दिक स्वागत करतो. त्याचप्रमाणे खरं सांगायचं ठरलं तर वर विद्यार्थ्यांचं कौतुक, ज्यावेळेस मी छोटासा होतो त्यावेळेस आम्हाला थोडंसं कौतुक वाटायचं डान्स करताना, स्पीच करताना आणि आज त्याच विद्यार्थ्यांचं कौतुक करताना मी आज आपल्या आशीर्वादानं माईकवर बोलतो आहे. याकरिता फक्त एकच माणूस आहे, फक्त एकच तुमच्याकडनं अपेक्षा करतो की या ग्राउंडवर ग्रामस्थ असेल, मान्यवर असेल, सर्वांच्या परमेश्वराच्या कृपेने, सर्वांच्या आशीर्वादानं फक्त एकच आशीर्वाद सहसा द्या
या चिमुकल्यांचं मी भवितव्य घडू शकेल आपल्या सर्वांच्या साक्षीने. माझ्या परीनं जे काही मला नॉलेज देता येईल ते मी देईल. शाळा वाढवण्याचं काम माझ्याकडे असेल. विद्यार्थ्यांना सुखसुविधा, खेळणी, ग्राउंड, विविध त्यांना लागणाऱ्या एज्युकेशनल फॅसिलिटी, आपण हे सगळं आडखडा इथे तयार केलेला आहे. त्याच पद्धतीने आपण ते पदार्पणही करत आहोत. विद्यार्थ्यांच्या बहारदार नृत्याविष्काराला उपस्थितांनी उत्स्फूर्त दाद दिली. आय हार्डली वेलकम यू ऑल ऑन आवर ॲन्युअल डे सेलिब्रेशन. गेल्या वर्षाप्रमाणेही यावर्षी होत असलेल्या स्नेहसंमेलनाच्या मुख्याध्यापक या नात्याने उपस्थित सर्व मान्यवरांचे मी सहर्ष स्वागत करीत आहे. 4 वर्षापूर्वी या शाळेची स्थापना केली, त्यावेळेला या शाळारूपी रोपटे लावण्यात आले. आपल्या सर्वांच्या सहकार्याने आपण या शाळेला खत, पाणी, माती देऊन ही शाळारूपी रोपटं जतन करण्याचं, वाढवण्याचं आम्ही सर्वांनी प्रयत्न केलेला आहे. तुमच्या सहकार्याने या रोपट्याचे रूपांतर वृक्षात झाले आहे आणि तुमच्या अजून सहकार्याने या वृक्षाचे वटवृक्ष होण्यासाठी जास्त काही काळ लागणार नाही. कार्यक्रमास पालक, ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते. प्रतिनिधी विक्रम लोखंडे, महानगर न्यूज ब्युरो, अहमदनगर.